नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका आणि छोटीशा आशा या माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्थ असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर जे कोणी माझ्या फॅमिलीमध्ये नवीन आहेत त्यांचे खूप खूप धन्यवाद. जे रोज मला बघतात, रोज छान छान कमेंट करतात त्यांचे खूप खूप धन्यवाद. असंच एकमेकाला सहाय्य करत आपण पुढं जाऊया. आपली पण फॅमिली लवकर मग लाखापर्यंत पोहोचेल अशी माझी इच्छा आहे. बघा आता कोणाला 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 पोचवायचे आहेत माझे व्हिडिओ, ते पोचवा. तर आज मी महत्त्वाचं तुम्हाला सांगते की संतान प्राप्तीसाठी दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत, किंवा ते व्रत महत्त्वाचं आहे, ते की तुम्ही संतान प्राप्तीसाठी प्रदोष व्रताला सुरुवात करा. प्रदोष व्रताचं पुस्तक मिळतं, त्या पुस्तकामध्ये संपूर्ण माहिती दिलेली असती. त्याप्रकारे तुम्ही प्रदोष व्रत करायला सुरुवात करा. त्याचा खूप सारा उपयोग होतो. खूप जणींना त्या प्रदोष व्रताचा फायदा होतो. महादेवाला तेवढंच सांगायचं की मी या या गोष्टीसाठी करत आहे आणि प्रदोष व्रत करायला सुरुवात करा. आता सगळ्यात महत्त्वाचं की 27 डिसेंबर आणि 10 जानेवारी आणि 27 डिसेंबर या दिवशी सोमवार असून अष्टमी आहे आणि हा दिवस महादेवाला अतिशय प्रिय असतो, कारण महादेव आणि पार्वती दोघं मिळून त्यावेळी पृथ्वीवर आशीर्वाद द्यायला येत असतात. तर त्या वेळेचा आपण लाभ घ्यायचा आहे. मग ही वेळ कधी आहे? 27 डिसेंबर आणि 10 जानेवारी या दोन्ही वेळेला प्रदोष काळात, म्हणजे 5:30 ते 7:30 हा वेळ अतिशय महत्त्वाचा आहे. यावेळी ज्यांना संतती प्राप्ती हवी असेल त्यांनी तर जात जा, पण बाकी तुमच्या पैशाच्या अडचणी असतील, व्यवसाय, घरात कटकटी, कुठलीही अडचण असो, ज्यांना महादेवावर विश्वास आहे त्यांनी या वेळीचा म्हणजे 27 डिसेंबर आणि 10 जानेवारी या वेळच्या 5:30 ते 7:30 या वेळेचा लाभ जरूर घ्या. ज्यांना संतती नाही आहे त्यांनी जरूर घ्या. उपास वगैरे काही करू नका. अष्टमीचे ज्यांचे उपास असतील त्यांनी कायम स्वच्छ असले तर ठेवा. करायचं काय आहे ते फक्त ऐका की महादेवाला जायचं व्यवस्थित. अभिषेक नेहमी असतो त्यांनी करायचा. शक्यतो देवळात आहे, जाता येतं आहे, त्यांनीच थोडंसं या गोष्टी करा. नसेल तर घरात नाही ते वातावरण मिळू शकत, त्यामुळे मला ते पटत नाही आहे की ते उपाय घरात करणं. पण तुम्हाला जर अगदी सोय नसेल तर तुम्ही घरच्या महादेवाच्या पिंडीवर सुद्धा हे उपाय करू शकता. तर उपाय असा आहे की 7 बेलपत्र घ्यायची, ती 3 येणार. याच्यामधल्या पानावर ओम लिहायचं, कुंकानं आपल्या बोटानं लिहा, छोटे या बोटानं लिहा रिंग फिंगरच्या, ओम लिहायचं मधल्या पानावर आणि इकडं इकडं दोन टिकली द्यायच्या, फक्त अशी टिकली लावायचे कुंकाची आणि इथं ओम लिहायचं. अशी 7 बेलपानं तयार करा आणि सोमवारी तुमच्या नेहमीसारखं त्याला दूधपाण्यानं अभिषेक करा. आणि शेवटची 7 पानं वाहताना तुमच्या इच्छा त्याला मनातल्या सांगा, ओम नमः शिवायचा शक्य तितका वेळ जप करा आणि देवळातून माघारी या. पण 27 डिसेंबर आणि 10 जानेवारी हे दोन अष्टमीचे सोमवार घालू देऊ नका. कमीत कमी ज्यांना संतती हवी आहे त्यांनी, त्यांच्यासाठी ही वेळ हा आहे फार छान आहे. त्या वेळात तुम्हाला देवळात जायला जमलं तर बघा, कारण अतिशय चांगला मुहूर्त आहे तो संतती प्राप्तीची अपेक्षा महादेवाकडे मागण्यासाठी, की ती अपेक्षा पूर्ण होतातच. त्या कालावधीत मागितलेल्या अपेक्षा पूर्ण होतात. म्हणून ज्यांना ज्यांना संततीची गरज आहे त्यांनी नक्कीच हा उपाय करा. आता ज्यांना संततीची गरज नाही आहे पण ज्यांच्या घरात भांडणं होत आहेत किंवा पृथ्वी तलावरच्या अनेक अडचणी, आता ह्याच्यात तुम्ही तुमच्या जे तुम्हाला दारूचं तुमचं चाललं आहे सारखं, त्याच्यासाठीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. त्या सोमवारी जाऊन अष्टमीला हे दोन तुम्हाला सांगते मी परत एकदा, 27 डिसेंबर आणि 10 जानेवारी या दोन्ही संध्याकाळी 5:30 ते 7:30 याच वेळेत हा महादेवाच्या देवळात जाऊन उपाय करायचा आहे. तर या भूतलावरच्या अनेक समस्या या उपायानं संपू शकतात. पण सगळ्यात जास्त संतती प्राप्तीसाठी ह्याचा उपयोग करून घ्या असं माझं म्हणणं आहे, की शास्त्रामध्ये तो काळ दोघंही महादेव आणि स्वतः माता पार्वती पृथ्वीवर आलेले असतात, ते देवळात असतात, त्यावेळी जागृत स्वरूपात असतात आणि त्यावेळी केलेले उपाय हे फलदायी ठरतात. त्यांना तुमची माया आल्याशिवाय, दया आल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला आईचं सुख होण्यासाठी पार्वती माता तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल. तर ही वेळ ज्यांना नाही चुकता आली आणि ज्यांना देवळात जाता आलं तर त्यांनी नक्की हा उपाय करा. उपाय अगदी छोटासा आहे पण ती वेळ आणि तो त्यावेळची ती पानं घालणं आणि तुमच्या मनातला भाव हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाची श्रद्धा, ज्यांची महादेवावर श्रद्धा असेल, ज्यांना संतती प्राप्तीसाठी
गरज असेल किंवा भूतलावरच्या अनेक तुमच्या अडचणी असतील या सगळ्या त्याच्यातनं दूर होऊ शकतात. म्हणून तुम्ही जरूर 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 या दोन्ही दिवशी न चुकता करा. एवढा दोनदाच करायचा आहे आपल्याला, काही नेहमी करायचा नाही आहे. आणि तेव्हापासून मग तुम्ही प्रदोष व्रत चालू करू शकता. प्रदोष कुठल्याही महिन्याला तुम्ही चालू करू शकता. प्रदोषानं सुद्धा मुलं व्हायला, संतती व्हायला अतिशय मदत होते. म्हणून तुम्ही प्रदोषही चालू करा. आणि हा सोमवार अष्टमी यायचे हे दोन्ही दिवसाचा हा उपाय तुम्ही नक्की चालू करा. हे दोनच दिवस आपल्याला उपाय करायचे आहेत. परत नाही करायचे. परत कधी जेव्हा अष्टमी येईल सोमवारची किंवा हीच वेळ परत येईल, हाच काळ परत येईल, तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगेन. पण खूप खूप फायदा होतो या दोन्ही ह्याचं मी वाट बघत होते. खूप दिवस तुम्ही म्हणताय संततीचे व्हिडिओ आणत नाही वगैरे ताई, तर मी या टायमिंगची वाट बघत होते. कारण हे अतिशय बेस्ट टायमिंग आहे. तो तिथं आहेत, महादेव आहेत, तुमच्यासाठी आलेले आहेत, खाली आपल्यासाठी आलेले आहेत. खाली आपण काही भूतलावरचं त्यांना मागू शकतो त्या काळात, त्या वेळात. त्यावेळी आपण देवळात असणं गरजेचं आहे. व्यवस्थित त्यांची आरती करा, अभिषेक करा. ज्यांना शक्य असेल, जिथं मंदिर उघडं असतील, त्यांनी गुरुजींकडनं अभिषेक करून घ्या. मग तो उपाय तिथं त्यांच्यापाशी करा. काही हरकत नाही, रुद्राचा अभिषेक करा, काहीही करा. जेवढी महादेवाच्या सेवा आहेत त्यातल्या कुठल्याही सेवा करून तुम्ही शेवट ही सात बेलपत्र त्याला वाहा. आणि त्यांच्याकडे त्या त्या अपेक्षा तुमच्या मागा. निश्चित या अपेक्षा पूर्ण होतात. कारण मी फार दिवस या वेळेची वाट बघत होते की तुम्हाला मला हे सांगता येईल. म्हणून मी एवढ्या लवकर सांगते तुम्हाला की तुमच्या मनाची तयारी होईल, सगळ्याची तयारी होईल म्हणून. आणि ज्यांना नाहीच देवळात जाणं शक्य आता, ज्या मुंबई पुण्यात असतील आणि तरी त्यांना संतती प्राप्तीसाठी किंवा कुठल्याही ह्याच्यासाठी हा करायचा असेल, तर त्यांनी मी मध्ये सांगितलं तसं तांबणात घेऊन सगळं करा. देवाऱ्यातच पिंडी ठेवा आणि पिंडीवरती सात पानं घाला. चालू शकतं. पण जी देवळातली ऊर्जा आहे ती आपल्या घरात कधीच येऊ शकत नाही. नाहीतर परमेश्वरासाठी देवळं बनवलीच नसती, ती आपल्या देवारातच बसली असती. कारण देवळ ही अतिशय पॉझिटिव्ह ऊर्जेनं भरभरलेलं देऊळ असतं. आणि या कोरोना काळानं आपल्याला त्याच्यापासूनच लांब ठेवले, त्यामुळे आपण काही करू शकत नाही आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी जावा, ज्यांना नाही आहे शक्य त्यांनी घरात करा. पण संतती प्राप्तीसाठी तरी कमीत कमी 27 डिसेंबर आणि 10 जानेवारी या तारखा जाऊ देऊ नका. निश्चित 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 करा. नक्की 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 करा. इतका हा चांगला उपाय आहे. तर कसा वाटला माझा छोटासा व्हिडिओ, नक्की छान छान कमेंट करा, सांगा. परत भेटूया नवीन व्हिडिओबरोबर. तोवर डाडा, बाय बाय.